महापुराने शहराला वेढलं, जनजीवन विस्कळीत झालं, शहर विना पाणी विना वीज अंधारात सापडलं, महिलांची ससे होलपट सुरू झाली. मग अण्णा स्वस्त बसूच शकले नाही, स्वतः पाण्याखालच्या मोटारी समोर उभं राहून दुरुस्त करून घेतल्या. मग हा प्रश्न कायमचा सोडवण्याचा निर्धार केला. महापुराच्या काळात वीज पुरवठा खंडित होणे म्हणून 3 सबस्टेशनची उंची वाढवण्याचा प्रस्ताव तयार केला. त्याचा मी पाठपुरावा करणार म्हणून माझी उमेदवारी. आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ही सभा आपण आयोजित केलेली आहे. खरं म्हणजे शहरामध्ये अशीच परिस्थिती आहे. संपूर्ण शहरामध्ये सभा सुरू आहेत. थोडं पहिला बोलून जाण्याचं कारण आहे, अजून 3 सभा बाकी आहेत आणि एकंदरीत शहरामध्ये प्रचार फेऱ्या, कॉर्नर सभा, विविध बैठका या माध्यमातून जर पाहिलं तर आपला किमान 50,000 मतांनी विजय होईल हे सांगायला आता ज्योतिषाची गरज बसलेली नाही. खरं म्हणजे 2019 काँग्रेस आणि शिवसेना लढत होती, एकमेकावर लढत होती, लढाई समोर नव्हती. राजकारणामध्ये लढाई असणार, कोण तर कुणाच्या विरोधात लढणार, पण 2019 आज शिवसेनेला हिंदुत्ववादी नाही म्हणणाऱ्या भाजपाला माझा प्रश्न आहे, त्यावेळी शिवसेना भाजप युती असताना तुम्ही भाजपाची मतं काँग्रेसच्या उमेदवाराला का केली, मतदान का केलं, त्यावेळी तुमचा हिंदुत्ववाद कुठे गेला होता? 2014 निवडणूक झाली आणि पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री झाले, त्यांनी काय विकासात्मक काम केलं? विकासात्मक बोलायला त्यांच्याकडे काही नाही. निवडणुकीतला एकमेव अजेंडा शिवसेनेचं मतदान कोणाला मिळणार? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 6 मे 1986 या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेची स्थापना केली आणि त्यावेळेपासून त्यांना सांगायची गरज नाही, तर शिवसेनेचं मतदान हे फिक्स असतं आणि ते पक्षप्रमुखांनी आदेश दिलेला आहे, हे मतदान महाआघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांना द्यायचं आहे, त्यामुळे त्यांनी काळजी करू नये. आणि म्हणून तुम्ही पालकमंत्री होता तरी काय केलं, कोणता विकास केला जिल्ह्याचा, कोणता निधी या ठिकाणी आणला? आई अंबाबाईचं नाव घेता, शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेता, या ठिकाणी काय तुम्ही केलं? तुम्ही काही केलं नाही, तर या ठिकाणी फक्त वाद विवाद आणि भांडणं लावण्याचं तुम्ही काम केलं. पालकमंत्री आणि भाजपचे 2 नंबरचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा एकच अजेंडा, यांचा अजेंडा कोल्हापूरमध्ये साऊंड सिस्टीम लावून द्यायची नाही, एकमेव अजेंडा. तुम्हाला किती पाहिजेत? 50,000 घ्या. तुम्हाला किती पाहिजेत? 5 लाख घ्या. तुम्हाला बिल्डिंग बांधून देतो, तुम्हाला संस्था बांधून देतो, पण साऊंड सिस्टीम लावायची नाही. अरे का? या ठिकाणी कोल्हापूर आहे, या ठिकाणी पब नाहीत, रेस्टॉरंट बार नाहीत. आमची जनता आमचे कार्यकर्ते करणार काय? कधीतरी मोहरमला साऊंड लावतील, कधीतरी गणेशोत्सवामध्ये साऊंड लावतील, यापेक्षा काय विरंगुळ आहे? मुंबई सारखे पब तर या ठिकाणी नाहीत, ही संस्कृती ती नाही. आणि मग तुम्ही काय एवढं या शहरातील तालीम संस्थांना मंडळांना सतावलं? आज ही वेळ आलेली आहे, या ठिकाणी विविध मंडळांचे कार्यकर्ते, विविध तालीम संस्थांचे कार्यकर्ते असतील. माझं त्यांना आव्हान आहे, ज्या पद्धतीनं त्यांनी या सणांवर बंदी आणली, तुमचा विरंगुळा काढून घेतला, आत्ता वेळ आलेली आहे, हीच ती वेळ आहे. त्यांना चोख उत्तर द्या आणि निवडणुकीमध्ये भाजपाच्या उमेदवाराचा 1000 मतांनी पराभव आहे, आताची वेळ आलेली आहे बांधवांनो. आणि म्हणून विकासात्मक बोलायचं काही नाही, हिंदुत्वावर बोलण्यासारखं यांच्याकडे काही नाही. यांचं हिंदुत्व म्हणजे वेगळं हिंदुत्व, शिवसेनेचं बांधवांनो हिंदुत्व हे राष्ट्रीय हिंदुत्व आहे. शिवसेना प्रमुख नेहमी म्हणायचे, या राष्ट्रावर, या देशावर जो प्रेम करतो तो हिंदू आहे. मग तो हिंदू असो, तो मुस्लिम असो, तो ख्रिश्चन असो, तो सरदार असो, हे आमचं हिंदुत्व आहे बांधवांनो. आम्ही कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही. आज या ठिकाणी ज्वलंत उदाहरण आहे, शिवसेनेचे नगरसेवक हाजी खान साहेब या ठिकाणी बसलेले आहेत, हे हिंदुत्व शिवसेनेचं आहे. आज नियाज खान कोल्हापूरचा मातोश्री प्रभागात आहेत, आपल्या मातोश्री म्हणजे साहेबजी तर राहतात तिथले नगरसेवक आहेत, आणि नियाज खान आज कोल्हापूरचा आमचा खास आमचा हा सभागृह नेतो आता. आणि त्यामुळं फक्त जातीपातीचं राजकारण पसरवायचं आणि आपलं साधून घ्यायचं ही भाजपची बांधवांनो संस्कृती आहे. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.